ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर घटस्थापनेनिमित्त विविध धार्मिक उपक्रम राबून श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली आहे। अश्विन प्रतिपदेनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सर्व मूर्तींची पाकळणी करण्यात आली। सर्व मूर्तींना नवीन पोशाख घालण्यात आले। मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। श्री खंडोबा देवाची महाआरती करून घटस्थापनेला सुरुवात करण्यात आली। गुरव, घडशी, वीर, कोळी, पुजारी, सेवक वर्ग, नित्यसेवेकरी, माणकरी, ग्रामस्थ, विश्वस्त आणि कर्मचारी आणि भाविकांच्या समवेत श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मंदिर प्रदक्षिणेनंतर उत्सव मूर्ती बालद्वारीत नेण्यात आल्या। यावेळी श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, संदीप जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, पुजारी सेवक वर्गांचे गणेश आगलावे, चेतन साधभाई, अनिल बारभाई, मिलिंद साधभाई, संतोष आगलावे, मयूर दीडभाई, नित्यसेवेकरी जालिंदर खोबणे, कृष्णा कुदळे, सुधाकर मोरे, समीर मोरे, हनुमंत लांगी आदींनी विधिवत पूजा अभिषेकाचा धार्मिक विधी केला। बालद्वारीतील घटस्थापना मंदिरात उत्सव मूर्तींची स्थापना करून महाआरती करण्यात आली। या धार्मिक विधीचे पौराहित्य शशिकांत सेवेकरी यांनी केले। श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। घडशी समाजाचे सुमंगल सनई वादन, वाघ्या मुरळी आणि लोककलावंतांचा जागर जेजुरी गडावर सुरू झाला असून घटस्थापनेनिमित्त हजारो भाविकांनी जेजुरी गडावर देवदर्शनासाठी गर्दी केली होती। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी महेश शिंदे सह जॉन्टी राऊत जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।